नमस्कार. 21 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल या वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीमध्ये यावल तालुक्यात तब्बल 59% मतदान झालेलं आहे. तर सर्वच ठिकाणी सुरळीतपणे मतदान पार पडलं. अंजाळा येथे काही वेळ EVM बंद झाल्यामुळे खोळंबा झाला होता. तर रात्री उशिरापर्यंत यावल शहरामध्ये मतदारांसाठी रांगा लागल्या होत्या. 97 वर्षीय जवान अर्थात माजी सैनिक यशवंत रतन चौधरी यांनी डोंगरकोठा येथे 14व्या विधानसभेसाठी मतदान केलं. इतक्या वेळा मतदान करणारे ते एकमेव वृद्ध मतदार यावल तालुक्यात असून त्यांनी सर्व तरुणांना मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याचा हक्क बजावलाच पाहिजे असं आवाहन केलं आहे. मनवेल येथील काठेवाडी बंधूंनी तब्बल 30 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावला. गेल्या 30 वर्षापासून ते स्थलांतर होऊन मनवेल येथे आले होते, मात्र त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं. यावल शहरात व तालुक्यात काही ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाकडून नियुक्त ऑब्झर्व्हर नरेंद्रसिंग पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली. तर सोमवारी 204 मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदान पार पडलं. तर मतदार केंद्रावर पाळणाघरामध्ये आशा वर्कर बाळांचा सांभाळ करताना दिसल्या. शहरातून 20 वर्षे तरुणी बेपत्ता झाली असून प्रतिभा गोकुळ मिस्त्री असे तिचे नाव आहे. तर याबाबत यावल पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली आहे. फैजपूर येथील म्युन्सिपल हायस्कूलमध्ये मतदान केंद्राला भेट देऊन भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांनी मतदान केंद्राची पाहणी करून मतदारांशी संवाद साधला. तालुक्यातील भालोद येथील एका 3 वर्षीय बालिकाला सर्पदंश झाल्याच्या संशयाने अत्यवस्थावस्थेत यावल रुग्णालयात उपचार करून जळगाव हलवले आहे. तर महिलांनी आरोग्याविषयी जागरूक राहावे याकरिता भुसावळ येथे पिकथॉन डे साजरा करून 5.5 किलोमीटर चालणे आणि धावण्याच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. तर अंजाळ्याला सुमारे 1 तास मतदान यंत्र बंद पडल्यामुळे खोळंबा झाला. तर सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तर यावल शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी त्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देऊन पाहणी करून सर्व मतदार संघातील 204 मतदान केंद्रावर लक्ष ठेवून राहिले. यावल तालुक्यात तब्बल 58% मतदान मोठ्या उत्स्फूर्तपणे झालेलं असून अद्याप पूर्णपणे आकडेवारी समोर आलेली नाहीये. हरवली ना परत तुम्हाला बरं हरवू नका.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात निवडणूक व्हायची तर ब्रिटिश राजवटीमध्ये देखील काँग्रेस पक्षाकडून पक्षांतर्गत निवडणूक व्हायची तेव्हा 1943 व 1945 मध्ये असे आपण दोन वेळा मतदान केलेले आहे. तर स्वातंत्र्यानंतर सैन्य दलाच्या वायुदलात नोकरी करत असताना पोस्टल मतदानाचा हक्क बजावताना एक वेगळाच आनंद आपल्याला यायचा असे प्रतिपादन 97 वर्षाचे जवान अर्थात माजी सैनिक यशवंतरतन चौधरी यांनी केले आहे. डोंगरकोठा येथे त्यांचं निवासस्थान असून त्यांनी या 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करून एक वेगळंच रेकॉर्ड यावल तालुक्यातून केलं आहे. तर त्यांनी यावेळेस आजच्या तरुण पिढीला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाकडे पाहिलं पाहिजे व प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं सांगितलं. पूर्वीच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर होणारी निवडणूक व आता EVM सह विविध पद्धतीचे आपल्याला ओळखपत्र मिळाले असून एक सक्षमपणे लोकशाही नांदायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर नेऊन मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे. तालुक्यातील मनवेल येथील मानकी शिवारातील वास्तव करत असलेले काठेवाडींना तब्बल 30 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या काही वर्षापासून ते मनवेल भागामध्ये स्थलांतरित झाले होते. मूळ राजस्थान व गुजरातमधून स्थलांतर होऊन इकडे आलेल्या या काठेवाडींचं नाव मतदार यादीत नव्हतं. मात्र यंदा तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सक्षमरित्या मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली व त्यात त्यांचं नाव आल्यामुळे आता त्यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 30 वर्षानंतर मतदान चा हक्क बजावण्याचं एक वेगळाच आनंद मिळाला होता. शहरात व तालुक्यात काही ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाकडून नियुक्त ऑब्झर्वर नरेंद्र सिंह पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली. चिंचोली, साकडी, अकलूत व यावल शहरातील काही मतदान केंद्रात त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तर तालुक्यात कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी ते यावल पोलीस स्टेशनला काही वेळ थांबले. त्याच्यासोबत यावेळेस तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार RK पवार, महेंद्र साळुंके, जितेंद्र पंजे, शेखर तळवी, MFA तळवी यांनी तालुक्याचा आढावा दिला. 204 मतदान केंद्रामध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. बरोबर, चालेल. तालुक्यात सोमवारी 204 मतदान केंद्रावर सुरळीत व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तर अनेक मतदान केंद्रावर उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. तर प्रत्येक मतदान केंद्रावर यंदाच्या वेळी पाळणाघर लावण्यात आलं होतं. तर स्तनदा मातांना मतदान करण्यासाठी आल्यानंतर आशा वर्कर बाळांचा सांभाळ करताना दिसल्या. बघूया आपण हा व्हिडिओ. मुलांना सांभाळते म्हणून फोटो काढून द्या शेखर बाबू. शहरातील सुतार गल्लीमध्ये राहणारी एक 20 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुणी ही 17 तारखेला घरातून बाहेर निघाली होती तर ती परतलीच नाही. तेव्हा त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांनी आजूबाजू व सर्व परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या तरुणीचं नाव प्रतिभा गोकुळ मिस्त्री असे असून पुढील तपास हवालदार गोरख पाटील करीत आहे. फैजपूर येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या मतदान केंद्रामध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांनी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला व भव्य लागलेल्या रांगा पाहून व दिव्यांग आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची गर्दी पाहून लोकशाहीचे हे मोठे प्रतीक आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारांशी हितगुज करीत प्रत्येकाला आवाहन केले की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. पण त्यांचा विश्वास पाहतानाच वाटतंय की निश्चितच आपल्या या राज्यामध्ये खूप चांगलं काम, लोकशाही पटक करण्याचं काम म्हणजे मतदारांच्या आम्ही तर मतदान केलं आहे सर्वांनी, पण पुन्हाही आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की आपणही मतदान करा आणि आपली लोकशाही अधिक प्रगत करा.
तालुक्यातील भालोद येथील एका 3 वर्षीय बालिकेला सर्पदंश झाल्याने अत्यवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं. येथे प्रियंका मगरे वायडी चौधरी यांनी प्रथमोपचार केले असून तिला पुढील उपचाराकरता जळगाव हलवण्यात आलं. त्या 3 वर्षीय बालिकेचं नाव कविता परमसिंग बारेला राहणार भालोद असे आहे. भुसावळमधील महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहावे यासाठी पिकथॉन डे साजरा केला. या निमित्ताने स्टार लॉन्स भुसावळ ते वांजोळा रोड दरम्यान 1.5 किमी 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर चालणे आणि धावणे हा उपक्रम त्यांनी राबवला. यामध्ये 370 जणांनी सहभाग घेतला, त्यापैकी 320 महिला होत्या. स्त्रियांची गरज फक्त कुटुंबाला नसून समाजाला देशाला सुद्धा आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांना शारीरिक मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम निरोगी बनवणे हा या पिंकथॉन मॅरेथॉनचा उद्देश होता. तर या मॅरेथॉनच्या आयोजनाच्या प्रमुख प्राध्यापक माधुरी गुजर यांनी सांगितले की प्रत्येक महिलांनी स्वतःला सक्षम व सकारात्मक बदल करण्याकरिता दैनंदिनी आपल्या शरीराला व्यायाम दिलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर मीनाक्षी वायकोडे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजनी सावकारे, 70 वर्ष वयाच्या महिला मंगला महाजन, बाहेरगावून आलेल्या कांचन चौधरी, प्रवीण पाटील या सर्वांना एक पदक देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंकथॉन कमिटीच्या मेंबर्स विजय चौधरी, सौ आरतीताई चौधरी, प्रवीण फालक, रजनी नेहते, राजेंद्र गुजर यांनी परिश्रम घेतलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आरतीताई चौधरी यांनी केलं. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. आता रजा घेतो. धन्यवाद.